भगवान कैलासामध्ये भगवान शिव आणि पार्वती बसलेले आहेत, गप्पा गोष्टी करतात, हितगुज करतात, आणि आपल्या विमानाला बोलून घेतलं, दोघेही बसले विमानामध्ये, आणि त्या विमानाला सांगितलं, चल बाबा आपण जरा या पृथ्वीला चक्कर मारू आणि कुठं काय चाललंय बघू, फेरफटका मारू. त्यावेळेला भगवान शिव आणि पार्वती विमानात बसून चालले. आळंदी क्षेत्रावरून विमान जात असताना भगवान भोलेनाथांना, भगवान शंकराला काय वाटलं आणि त्या विमानाला सांगितलं, ए खाली उतर खाली उतर. देवांच्या विमानाला वैमानिक नसतो. त्या विमानाला सांगितलं खाली उतर, आणि विमान खाली उतरल्यानंतर भगवान शिवजी विमानातून पटकन खाली उतरले आणि गडबडा लोळायला लागले मातीमध्ये. इतके गडबडा लोळायला लागले त्या मातीमध्ये, ती माती आपल्या अंगावर घेऊ लागले, इकडनं अंगावर घ्यायच्या तिकडनं संपूर्ण मातीने संपूर्ण आपल्या अंगाची आंघोळ करू लागले. आणि पार्वती विमानात बसले बसले पाहत होते, कुठून मायानं शिवात होतो काय माहिती. काय झालं या दादा बाबाला, आता चांगले होते. त्यांची मन स्वक्त ज्या वेळेला मातीने आंघोळ केले, माती सर्वांगाला लावले आणि विमानात जाऊन बसले आणि विमानाला सांगितलं चल आता. विमान असं चालत असताना हळूच पार्वती आईनं विचारलं, तुम्हाला काही नेमकं मातीमध्ये लोळता काय, अंगावर माती घेता काय, काय भानगड तुम्हाला झालं काय होत. आणखी दाटून आलं शिवजींना, आणखी कंठ दाटून आला. कंठे प्रेम दाते नयनी निरलोटे, कंठे प्रेम दाते नयनी निरलोटे, हृदय प्रगटे प्रगटे, हृदय प्रगटे राम रूप, मग राम नाम वाढू लागे, सुख घडो घडी वाढू लागे. ऐका ना काय मजा आहे महाराज. भगवान भोलेनाथाला कळालं, अरे या मातीत जर आपण ही माती आपल्या सर्वांगाला लावली, संत चरण रज लागता सहज, अरे माझ्या शिल्लक असणाऱ्या वासनांचं बीज जळून जाईल, आणि मग राम नावाची गोडी आणि राम नामाने मला सर्व सुखाची प्राप्ती होईल. जनाबाईच्या पाठीमागे परमात्मा चालायचे आणि जनाबाईच्या चपला डोक्यावर घेऊन चालायचे आणि जनाबाईच्या चरणांची माती आपल्या अंगाला लावून घ्यायचे. पांडुरंग परमात्मा देव इच्छी रज चरणांची माती, म्हणून तुकोबराय सुद्धा मागणं मागतात, त्यांची लागो मज माती.